गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलखनुरे एनआयएला दाखल झालेत. 5 तासांपासून सचिन वाझेंचा जबाब ते नोंदवत आहेत. 5 तास झालेले आहेत, सचिन वाझेंचा जबाब नोंदवण्यात येतोय. आता 5 तास या प्रक्रियेला उलटून गेलेत. 5 तासांपासून सचिन वाझेंचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मेघा पुचिक सध्या आपल्या संपर्कात आहेत. मेघा, 5 तास उलटून गेलेत, काय सध्या तिथं घडतंय? या संपूर्ण प्रकरणात आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी 11 वाजता सचिन वाझे यांना अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनची गाडी सापडली होती, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोलावलेलं आहे. 5 तास उलटून गेले तरी त्यांची चौकशी सुरू आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळी सचिन वाझे यांच्या भोवती संशयाच्या घेण्यात आले, त्यानंतर हे प्रकरण अलखनुरे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. नितीन अलखनुरे हे देखील आताच ह्या एनआयएच्या इमारतीच्या खाली दाखल झालेले आहेत आणि कदाचित त्यांच्याकडनंही अधिक माहिती या संपूर्ण प्रकरणात घेतली जाईल. एवढंच नव्हे तर या संपूर्ण तपासामध्ये यापूर्वी म्हणजे एनआयएला सोपवण्याच्या आधी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या तपासामध्ये त्यांचा काही भाग असेल किंवा तपास केला असेल त्या सर्व अधिकाऱ्यांची कदाचित करण्यात येईल. आणि कदाचित सचिन वाझेंची आता जवळपास 1.5 तास चौकशी झालेली आहे. कदाचित आता अलखनुरे यांच्या समोरही त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाला आता वेग लागलेला आहे. तर दुसरीकडे जे एटीएस आहे तिकडे देखील अंबुरे यांच्याकडे हे तपास मनसुख हिरेन यांचा जो मृत्यू प्रकरणाचा तपास होता तो अंबुरे यांच्याकडे होता आणि त्यांच्याकडचा तपास आता तो एटीएस कडे सोपवण्यात आलेला आहे. आणि एटीएस आणि एनआयए या दोन्ही संस्था आता चौकशी तपास करत आहे या दोन्ही वेगवेगळ्या प्रकरणांचा. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं 5 तास झालेले आहेत आणि सचिन वाझेंचा जबाब नोंदवण्याचं काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे या पुढच्या काय घडामोडी घडतात याबाबतची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ. तूर्तास धन्यवाद मेघा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे वसईच्या सातिवली खिंडीतल्या जंगलाला आग लागली. या लागलेल्या आगीची माहिती तातडीनं नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत. मात्र जंगल परिसरात गाडी पोहोचत नसल्यानं अखेर अग्निशमन जवानांनी झाडाच्या पानानं झोडपून आग विझवण्याचा प्रयत्न केलाय. वाशिम जिल्ह्यातील पारवा इथं 2 घराला आग लागली. या आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय. बाळू मस्के आणि ज्ञानेश्वर मस्के या 2 भावंडांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. बाळू मस्के यांच्या मुलीचं लग्न 16 मार्चला आहे. या लग्नासाठी आणलेलं सर्व साहित्य आणि एक मोटरसायकल तसंच घरातील धान्य आगीत जळून खाक झाल्यानं या शेतकऱ्यावर मोठं संकट उभं ठाकलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे